मंडळी, पत्त्याच्या खेळात हरलेला पती चक्क आपल्या पत्नीलाच डावा वरलावतो आणि करारनामा देखील करतो. ऐकून खरं तर चीड येणारी गोष्ट आहे, पण हीच गोष्ट सरला एक कोटी या चित्रपटात पाहायला मिळते. हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आणि उत्कंठा वाढवणारा आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्चप मराठी. सरला एक कोटी या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. नितीन सुपेकर लिखित दिग्दर्शित हा चित्रपट जो आहे तो सत्य घटनांवरून प्रेरित गावाकडील एक हटके कहाणी सादर करतं. मुख्य म्हणजे या चित्रपटाला कलाकारांची उत्तम फळी लाभल्याने हा चित्रपट अधिक रंजक बनलाय. तर ही गोष्ट आहे नवलेवाडी गावातील भिकाजी वखरेची. आईसोबत तो गावात राहतो आणि भिकाचं लग्न एका सुंदर देखण्या सरला नावाच्या मुलीसोबत होतं. सरलाच्या सौंदर्याची भुरळ अख्ख्या गावाला पडली आहे, तर दुसरीकडे भिका जो आहे पत्त्याच्या खेळात चक्क सरलालाच डावावर लावतो आणि दारूच्या नशेत करारनामा देखील करतो आणि भिका हा डाव हरतो. आणि करारनाम्यानुसार भिकाकडे सरलाची मागणी करण्यात येते, तर दुसरीकडे त्याच्या पत्नीऐवजी 1,00,000 रुपये जमा करण्याची मुदत देखील त्याला मिळते. पण या सगळ्यात भिका जो आहे आपल्या पत्नीला या नराधमांपासून वाचवू शकेल का, 1,00,000 रुपयांची व्यवस्था करू शकेल का, आणि या सगळ्यात त्याला काय काय अडथळे येतात याचं उत्तम सादरीकरण या चित्रपटात करण्यात आलंय. या चित्रपटाची हटके कथा चित्रपटाची महत्वाची बाजू आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध धीम्या गतीने पुढे जातो, तर उत्तरार्ध विविध ट्विस्ट सह रंजक वळण घेऊन येतो. या चित्रपटात विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचं उत्तम काम या चित्रपटाची जवेची बाजू आहे. या चित्रपटात अभिनेता ओंकार भोजने जो आहे तो भिकाजीची भूमिका साकारतोय. भिकाच्या भूमिकेतील साधा भोळापणा असेल किंवा ती सहजता जी आहे त्याने उत्तमरित्या साकारली आहे आणि या पात्राला न्याय दिलाय. ओंकारचा वास्तववादी अभिनय भिकाच्या भूमिकेत चोख भूमिका बजावतोय. तर अभिनेत्री ईशा केसकर सरलाच्या भूमिकेत भाव खाऊन जाते. ईशाच्या वाट्याला आणखीन सीन असते तर ते बघायला मजा आली असती, पण सरलाच्या भूमिकेतील निराशा किंवा पत्नीचे विविध भाव जे आहे तिने सहजरित्या सादर केलेत. तर भिकाच्या आईच्या भूमिकेत दिसत आहेत त्या अभिनेत्री छाया कदम, त्यांनी देखील अर्थात लक्षवेधी काम केलंय. याशिवाय जतीन इनामदार, कमलाकर सातपुते, यशपाल सरताप, महेंद्र किल्लारे, रमाकांत भालेराव, वनिता खरात, कपिल कांबळे, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजित चव्हाण, अभिलाषा पॉल या कलाकारांनी साकारलेली पात्र देखील लक्ष वेधून घेणारी आहेत. नितीन सुपेकर यांनी या चित्रपटाचा विषय उत्तम पद्धतीने हाताळलाय. शिवाय कलाकारांकडून देखील योग्य काम काढून घेतलंय, पण कुठेतरी अनेक सीन्स जे आहेत त्यांची लेंथ जी आहे ते खूप लांबवलेले जाणवतात आणि अनेकदा काही सीन्स कंटाळवाणे देखील वाटू शकतात. शिवाय संवाद खुलवण्यात देखील वाव होता असं देखील जाणवत आहे. चित्रपटातील गुरु ठाकूर, विजय गवंडे यांनी लिहिलेली गाणी जी आहेत ती छान वाटतात. विजय यांनी दिलेलं संगीत असेल, पार्श्वसंगीत असेल, ते देखील कथेला न्याय देणार आहे. चित्रपटाचं छायांकन संकलनही छान झालंय. मात्र कुठेतरी उत्कंठा वाढवणारा आणि ट्विस्ट देणारा जो क्लायमॅक्स आहे त्याचा कालावधी वाढवला असता तर आणखी मजा आली असती असं वाटतं. तर हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नजरा खिळवून ठेवतं. हटके कथा आणि त्याचं कलाकारांनी केलेलं सादरीकरण उत्तम आणि रंजक वाटतं. तेव्हा लेट्सअप मराठी या चित्रपटाला देतात 2.5 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्सअप मराठी.